नमस्कार, मी ॲडवोकेट अदिती उमेश निटुरे. मी एक लॉयर आहे आणि मी शिवाजी कोर्ट इथे प्रॅक्टिस करते. आणि जे मी प्रॅक्टिस करते ते माझे सिनियर आहेत, ॲडवोकेट विजयराव काळे सर, तसेच ॲडवोकेट विशाल काळे सर. हे जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेही ते काम करतात. आणि त्याचबरोबर त्यांना एवढं नॉलेज आहे, एवढा एक्सपिरियन्स आहे. खूप छान असं गायडन्स करतात, खूप छान शिकवतात आणि त्यांच्याकडून मला खूप छान शिकायला भेटतं. त्यांच्यासोबत मी आज काम करते. तसेच आज जो एक मी तुम्हाला अनुभव शेअर करत आहे तुमच्यासोबत, जो अनुभव म्हणजे आज आम्ही जस्ट कोर्टामध्ये जात असताना मला सरांनी सांगितलं की मॅडम, आज आपल्याला पत्रवाडी कोर्टामध्ये जायचं आहे. पत्रवाडी कोर्टामध्ये आम्ही गेलो आणि गेल्यानंतर मला सर म्हणाले की मॅम, चला आर्ग्युमेंट करा. म्हटलं आता मी तर खूप ब्लँक आहे, मला तर काही जमत नाही, आता मी काय करू सर? तर बोलतात की बोला. पण मी माझ्या कॉन्फिडन्स हारला नाही. चला म्हटलं, जे होईल ते होईल, आपण बोलूया. मग मी पुढे गेले आणि साहेबांशी बोलू लागले. सरांनी माझी ओळखही करून दिले, सी इज माय ज्युनियर ॲडवोकेट, सो परमिशन यू आर, इट्स ओके मॅमने बोलला. साहेबांनी परमिशन दिल्यानंतर मी साहेबांशी बोलू लागले आणि जी माझी केस होती त्यावर मी अर्ग्युमेंट केली. अर्ग्युमेंट केल्यानंतर ती अर्ग्युमेंट एवढी जबरदस्त झाली की खूप सर्वांना खूप आवडली. आवडल्यानंतर माझे जे सिनियर होते मागे बसलेले, त्यांनी मला, विजय सरांनी सांगितलं की बाळा, तू बोल, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि मी गेले आणि बोलू लागले. त्यानंतर अर्ग्युमेंट एवढी छान झाल्यानंतर सरांना एवढा आनंद झाला की मॅडम, तुमच्यात खूप आहे हो, तुमच्यात कॉन्फिडन्स खूप आहे आणि तुम्ही खूप छान अशी अर्ग्युमेंट करू शकता, असे सर मला म्हणू लागले. आणि खूप जणांनी कौतुकही केले की मॅम, अर्ग्युमेंट खूप छान झाली. आणि सर मला त्यावर म्हणाले की हायकोर्टामध्ये आपल्याला पुढच्या आठवड्यात जायचं आहे आणि मला आज खरंच तुमच्यामधला कॉन्फिडन्स दिसल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये हायकोर्टामध्ये पाठवणार आहे, तिथे आपल्याला अर्ग्युमेंट करायची आहे. तर सरांना एक कॉन्फिडन्स आला की ही खूप छान अर्ग्युमेंट करू शकते आणि तुम्ही खूप छान असे चांगले हुशार वकील होऊ शकता याची मला खात्री आज वाटू लागली, सर असे म्हणाले. त्यानंतर मलाही खूप कॉन्फिडन्स आला की हा कॉन्फिडन्स कुठून आला? तर मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते की शिकाल भाषांतर कराल शासन हा जो मी क्लास जॉईन केला होता गायकवाड इन्स्टिट्यूट ट्रेनिंगमध्ये, त्या ट्रेनिंगमधून मला जो कॉन्फिडन्स भेटला, जे मला स्टेज यूज जो असतो त्यामुळे ते देहबोली असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही काम करत असता, त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आवाज कसा असला पाहिजे, आवाजामध्ये शब्द कसे असले पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स कुठंपर्यंत आहे, तुमच्या हातवारे कसे असले पाहिजे, जेव्हा हे शिकवलं जातं त्यातून मला आज चांगला अनुभव आला. आणि ते फक्त श्रेय म्हणजे उरा सरांना जातं, कारण त्यांच्याकडून मी खूप काही शिकले आणि हे आज आर्ग्युमेंट चांगली अशी झाली माझी त्यांच्यामुळेच. तर मी तुम्हाला नक्की सांगू इच्छिते की तुम्ही पण एकदा गायकवाड इन्स्टिट्यूट ट्रेनिंगला व्हिजिट द्या आणि तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या करिअरमध्ये तुम्हाला हा क्लास नक्कीच फायदेशीर ठरली याची खात्री मला आलेली आहे. आणि तुम्हालाही मी सांगू इच्छिते की तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या. थँक्यू सो मच.